हॅलो विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण तर सगळ्यात बगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आपले जे ऋतू असतात ते ऋतू किती असतात आणि कोणकोणते असतात तर मुख्य तीन ऋतू असतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतू हे तीन ऋतू असतात ओके नाही आणि प्रत्येक ऋतूमध्ये आपण वेगवेगळे कपडे घालत असतो हां तर आत्ता जो चाललेला आहे तो हिवाळा चाललेला आहे म्हणजे सगळीकडे थंड वातावरण पसरलेलं असतं हो की नाही आणि तुम्ही देखील काय करता थंडी वाजते म्हणून आपण थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर घालतो सगळीकडे थंड वातावरण झालेलं असतं आणि आपल्याला जेव्हा खूप थंडी वाजते त्यावेळेस आपण काय करतो त्यावेळी शेकोटी पेटवतो आणि शेकत बसलेलं असतो कशासाठी कारण आपल्याला ऊब पाहिजे असते म्हणून हो की नाही मग अशाच पद्धतीने आपण आज कवी मराठीची हिवाळा ही अठरावी कविता पाहणार आहोत हिवाळा ही अठरावी कविता पाहणार आहोत कवी अनंत कांबळे तर आता आपण एका एका कडव्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत चला तर तुम्ही मराठीचं पुस्तक उघडा आणि कविता अठरावी पहा सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत ही कविता समजून घेणार आहोत एका एका कडव्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ती कविता तुम्हाला छान आवाजामध्ये लर्न करायची आहे हो की नाही तर चला आता आपण पाहणार आहोत पहिले कडवे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसलेत डोंगर निळे शेकत बसलेत डोंगर निळे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे डोंगर म्हणजे डोंगर दऱ्या खोऱ्या उंच उंच डोंगर तुम्हाला माहिती आहेत हो की नाही मग कवीनी ह्याच्यात म्हटलेलं आहे सकाळच्या वेळी सगळीकडे काय झालेलं असं थंड वातावरण असतं आणि या थंड वातावरणामध्ये थंडीमध्ये दे, बाहेर देखील थंड वातावरण असतं अशा वातावरणामध्ये आपल्याला काय पाहिजे असती ऊब पाहिजे असती हो की नाही मग तिथं काय सांगितलेलं आहे त्यांनी डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळेल मग डोंगर डोंगरचं तुम्हाला माहिती यायचं आहे आणि शेकोटी म्हणजे काय आपण जी पेटवतो ती शेकोटी पण कवी अनंत कांबळे यांनी ह्याच्यात शेकोटी हे शब्द कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी कोण डोंगराच्या पलीकडे कोण उगवतं आणि तुम्हाला या चित्रामध्ये सुद्धा दिसत आहे सूर्य उगवणारा सूर्य हा जो उगवणारा सूर्य आहे तो सूर्य काय करतो ज्यावेळी सकाळी उगवतो त्यावेळी त्या सूर्याचे हे पहा असं उगवणारा सूर्य असतो आणि ह्या उगवणाऱ्या सूर्याचे किरण काय झालेले असतात सगळीकडे पसरलेले असतात मग हे जे सूर्याचे किरण आहेत ते डोंगरावरती आपल्याला पडलेले दिसतात मग हे जे डोंगरावरचे किरण असतात म्हणजे जळणारी शेकोटी शेकोटी कोणाला म्हटलेलं आहे सूर्याला म्हटलेलं आहे आणि सूर्याचे किरण सकाळी जे कोवळे तांबूस पिवळसर नारंगी असे जे किरण असतात ते किरण सगळ्या डोंगरांवरती पसरलेले आहेत आणि मग आपण जसं शेकोटी शे शेकोटीवरती शेकतो तसं हे सूर्याचे जे किरण आहेत ते सगळे डोंगर काय करत आहेत शेकत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे हे जे वातावरण सगळीकडे धुक्याचं पसरलेलं असतं त्याच्यामुळे सगळीकडे वातावरण कसं दिसतं सगळे आपले पुढं आपल्याला सगळे निळसळ निळसळ रंगाचेच दिसतं हो की नाही म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे डोंगराच्या पलीकडे जो सूर्य आहे तो जळत आहे आणि हे सगळे जे डोंगर आहेत आजूबाजूचा परिसर आहे हे सगळे काय करत आहे शेकोटीवरती शेकत बसलेले आहेत अशा पद्धतीने त्याचे आकाशामध्ये वेगवेगळे काय झालेले असतात रंग पसरलेले असतात त्याच्यानंतर पुढे पहा उंच आकाशात रंगत जुळे उंच आकाशात रंगत जुळे म्हणजे जे आकाश आहे ह्या आकाशामध्ये आकाशा ह्या सूर्याचे काय झालेले असतात वेगवेगळे वेग वेग किरण किरण पडलेले असतात मग लालसर पिवळसर नारंगी अशा वेगवेगळे वेग कलर आकाशामध्ये पसरलेले आपल्याला दिसतात निळसर असे म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे ह्या सगळ्या आकाशामध्ये काय झालेलं आहे काय झालेलं आहे सगळीकडे आकाश धुक्यांमुळे निळसर रंगाने त्यांची रंगत जुळलेली आहे अशा पद्धतीने कवीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे पहा असा सूर्य सकाळी उगवल्यानंतर त्याची किरणं पडतात त्यामुळं काय होतं सगळेजण शेकत बसलेले आहेत असं म्हणतात आणि आकाशामध्ये वेगवेगळे किरण पडल्यामुळं काय होतं आकाशामध्ये रंगीत किर आक... रंगांची जुळवणूक झालेली आहे आणि सगळीकडे काय होतं त्याच्यानंतर पुढे पहा तळ्यात संथ धुके विरगळे तळ्यात संथ दुखे विरगळे हे जे तळा आहे म्हणजे जे धुके विरगळणारुक विरगळणार कोण आहे तळ्यामध्ये कोण विरगळत तर म्हणजे त्यांनी असं का म्हटलेलं आहे कारण आपण ज्यावेळी थंडीच्या दिवसामध्ये पहा आपण जर सकाळी सकाळी उठलो तर आपल्या तोंडांमधून गरम अशा वाफा बाहेर येतात हो की नाही आणि जर आपण बाहेर वातावरणामध्ये पा, सगळीकडे पाहिलं बाहेर येऊन तर सगळीकडे काय झालेलं असतं आपल्याला पुढे काहीच दिसत नाही कारण का म्हणून कारण सगळीकडे थंड वातावरण असतं आणि त्याच्यामुळं सगळीकडे धुकं पडलेलं असतं पांढरट पांढरट अशा पद्धतीने सगळीकडे धुकं असतं जे पाणी आहे जे आपली नदी ओढा वगैरे वाहतो तिथून सुद्धा काय झालेलं असतं त्याच्यावरती तो खूप अशा धुकेंच्या वाफाच्या वाफावरती आपल्याला विरगळताना आपल्यावरती जाताना दिसतात म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे तळ्यात संत धुके विरगळे हे पाहिलं का वातावरण कशा पद्धतीने असतं त्याच्यानंतर आता आपण पुढच्या कडव्यामध्ये पाहणार आहोत कोणती गु म्हणजे कोणत्या रंगाची फुलं फुललेली असतात आणि काय काय असतं ह्या हिवाळ्यामध्ये आपण या कवितेमध्ये त्याचं वर्णन करणार आहोत म्हणजे हिवाळा ह्या कवीमध्ये कवितेमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की वातावरण कशा पद्धतीचे असतं कोणती फुलं येतात कोणकोणती कौन फळं येतात आणि सगळीकडे कशा प्रकारचं वातावरण झालेलं असतं याचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे मग ते म्हणतात की झाडावर डोलतात पिवळी पिवळी फुले हो की नाही म्हणजेच आत्ताच आपला दसरा झाला दसऱ्याला आपण घराला कशाचं तोरण मानलं हं झेंडूच्या पिवळ्या फुलांचं तोरण मानलं हो की नाही त्याच्यानंतर घटस्थापना होती आपली त्या घटस्थापनेला आपण जे तरवडाची फुलं लावतो त्याच्या माळा लावतो त्या पिवळ्या रंगाच्या फुलांच्या माळा होत्या हो की नाही म्हणजेच हिवाळ्यामध्ये सगळीकडे झाडांवर पिवळी पिवळी फुलं काय झालेली आहेत उमरलेली आहेत आणि हे छान वाऱ्यावरती मस्त असे डोलत आहेत सकाळच्या वातावरणामध्ये हे खूप छान दिसतात असे कवी म्हणतात सकाळच्या उन्हामध्ये झाडांवर पिवळी पिवळी फुलं उमललेली आहेत आणि जे आपल्याला काय दिसत आहेत ऊस आहे हो की नाही आता थंडीमध्ये ऊससुद्धा असतो मग ऊस दिसत आहे त्या ऊसांवरती काय झालेलं आहे उंच उंच तुरे आलेले आहेत हे पहा या चित्रामध्ये ऊस दिसत आहे उसाला लागलेत लांब लांब तुरे उसाला लागलेत लांब लांब तुरे तुरे म्हणजे काय आपण एखाद्या का झाडाला फुल पाहतो हो की नाही मग तसं ऊसाला सुद्धा अशा प्रकारचे तुरे म्हणजे काय सांगितलेलं आहे ते ऊसाची फुलं आहेत आणि त्या फुलांना त्यांनी तुरे म्हटलेला आहे मग आपण आईला कधीतरी आपण ऊस पाहायला आणि ऊसाला जर अशी फुलं आलेली पाहिलेली असतील तर आपण आईला म्हणतो की नाही अगं आई हे उस उसाला असं काय आलेलं आहे मग ते ऊसाला देखील आलेली असतात म्हणून ते म्हणतात की ऊसाला लागलेत लांब लांब तुरे त्याच्यानंतर पहा अजून काय काय असतं थंडीमध्ये ऊस आणि शेंगा ऊस आणि शेंगा म्हणजे ऊससुद्धा असतात थंडीमध्ये खायला आपल्याला शेंगा सुद्धा असतात कारण शेंगांमध्ये आपल्याला काय भेटते ऊब शेंगांमधून आपल्याला काय भेटते ऊब आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला कशाची आवश्यकता असते उभेची आवश्यकता असते म्हणजे आपल्याला उष्णता हवी असते उभं हवी असते म्हणून हे शेंगदाण्यांमध्ये मधून सुद्धा आपल्याला काय भेटतं ऊब भेटते त्याच्यानंतर अजून काय असतं पहा ऊस शेंगा चिंचणी बोरे पेरू ही पिकून झालेत पिवळे शेंगा असतात ऊस असतो चिंच बोरं पेरू आणि पेरू कसे झालेले आहेत पेरू ही पिकून झालेत पिवळे अशा पद्धतीने ते म्हणतात की अशा थंडीमध्ये आपल्याला खूप खूप काही काही खायला भेटतं असा खूप सारा सगळा राणमेवा आपल्याला काय करायला भेटतो खायला भेटत असतो थंडीमध्ये पाहायला भेटत असतो हिवाळ्यामध्ये मग ह्या हिवाळ्या ह्या कवितामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला बोर पेरू असा खूप सारा रानमेवा आपल्याला काय करत असतो भेटत असतो त्याच्यानंतर पुढचा कडवा पहा थंडीचा वारा पोटभर चारा उंडा ऋतू चौकूर गायीचा गोरा हो की नाही थंडीचा वारा पोटभर चारा उंडा ऋतू चौकूर गायीचा गोरा थंडीचा वारा म्हणजे काय तर थंडीचा वारा म्हणजे सगळीकडं थंड हवा असं पसरलेली आहे आणि सगळीकडे आपल्याला काय झालेलं आहे वातावरण थंड झालेलं आहे सगळीकडे हिरवा हिरवा चारा गुरांसाठी म्हणजे जे गायी असतात त्या गु त्या गायींसाठी पोटभर असा चारा सगळीकडे फिरत असतो सॉरी सगळीकडे असतो त्याच्यामुळे हे जे गुरं असतात हो जो गाई आहे ह्या गायी काय करत असतात उंडारतो उंडारतो चौखोर म्हणजे काय तोंडा तो म्हणजे सगळीकडे फिरत असतात चारा शोधण्यासाठी ते काय करत असतात सगळीकडे फिरत असतात आणि फिरत फिरत काय करतात ते चारा खात असतात आणि गाईचा घोरा घोरा म्हणजे काय सांगितलेला आहे घोरा कोणाला म्हटलेला आहे जो हे गाईचं पिल्लू आहे ह्या गाईच्या पिल्लाला घोरा म्हटलेला आहे त्यांनी म्हणजे हे जे गाईचं पिल्लू आहे ते चौखोर म्हणजे सगळीकडे फिरत फिरत आपल्या पोटभर चारा खाण्यासाठी सगळीकडे फिरत असतो आणि फिरून फिरून ते काय करत असतो चारा खात असतो समजलं विद्यार्थ्यांना तर अशा पद्धतीने हिवाळा ह्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे हा जो सूर्य आहे तो शेकत आहे ह्या जे सूर्याच्या किरण डोंगरावर सगळीकडे सूर्याची किरण पडलेली आहेत त्याच्यामुळे सगळे डोंगर काय करत आहेत मस्त शेकत बसलेले आहेत आकाशामध्ये सगळीकडे सकाळची वेळ होती सगळीकडे धुकं पसरलेलं आहे पानांवर पा फांद्यांवर झाडांवर आणि सकाळच्या उन्हामध्ये पिवळी पिवळी फुलं उमरलेली दिसत आहेत ऊस दिसत आहे ह्या ऊसांना लांब लांब तुरे आलेले आहेत त्याच्यानंतर बो ऊस बोर शेंगा चिंच आणि पेरू हे प हे रानमेव आपल्याला थंडीमध्ये भेटतो त्याच्यानंतर गाईचा घोरा गाईचा घोरा कोणाला म्हटलेला आहे तर हे जे वासरू आहे त्या वासराला त्यांनी गाईचा घोरा म्हटलेला आहे आणि ते सगळीकडे काय करत आहे फिरून फिरून चारा खात आहे समजलं तर अशा पद्धतीने आपण हे हिवाळा ही कविता पाहिली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे छान मस्त सुंदर अक्षरामध्ये न चुकता तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे न्यू पेजवर आजची डेट टाकायची आहे आणि लिहायला स्टार्ट करायचं आहे थँक्यू सॉरी पुढे पहा हे जे रेड लाईन आहे तुमचं जे मराठीची नोटबुक आहे त्या नोटबुकमध्ये रेडलाईनच्या वरती तुम्हाला हिवाळा हे नाव टाकायचं आहे कठीण शब्द लिहायचा आहे अगोदर तुम्हाला पोयम लिहून काढायची आहे पोयम लिहिल्यानंतर दुसऱ्या पेजवरती तुम्हाला कठीण शब्द म्हणून लिहायचा आहे त्याच्यानंतर कोणकोणते कठीण शब्द तुम्हाला लिहायचे आहेत शेकोटी दुके तुरे डुलतात उंडा आरतो चौकूर आणि घोरा अशा पद्धतीचे कठीण शब्द तुम्हाला तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये पहि पयटम लिहायचे आहेत ओके थँक्यू